प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने नियम न पाळणाऱ्या स्कूल बसेसवर विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात आली आहे. उच्च न्यायालय व परिवहन आयुक्तांच्या आदेशाने शहरातील स्कूल बस ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे आहेत का व स्कूल बसमध्ये योग्य परिस्थिती आहे का, त्या बसची योग्यता आहे का या तपासणीसाठी मागील महिन्यात सुरुवात झाली होती. मोटर वाहन निरीक्षक यांनी शाळेत जाऊन स्कूल बसची तपासणी केली होती. शहरातील शाळांना त्यांच्या व्यवस्थापकांना तशी कल्पनाही दिली होती, परंतु बहुतांश स्कूल बस चालक व शाळांनी यास दाद दिली नाही. कोणतीही तपासणी न करता अवैधरित्या स्कूल बस शहरात चालू होत्या. नियम न पाळणाऱ्या स्कूल बसवर अचानक प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं विशेष मोहीम राबविण्यात आली. यामुळे स्कूल बस चालकासह शाळा व्यवस्थापकाचे धाबे दणाणल्याचे दिसून येत आहे. या विशेष मोहिमेसाठी हर्सुलटी पॉइंट, मुकुंदवाडी, नगरनाका, पैठण रोड या चार ठिकाणी चार पथके तैनात करण्यात आली होती. या चार पथकामध्ये 15 मोटर वाहन निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. या मोहिमेमध्ये आतापर्यंत 33 स्कूल बसवर कारवाई करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कार्यवाहीमध्ये शहरातील राजकीय व्यक्तीच्या वाहनांचा समावेश असल्याने स्कूल बस सोडण्यासाठी शहरातील राजकीय पुढाऱ्यांकडून परिवहन अधिकाऱ्यावर दबाव आणला जात आहे. परंतु आरटीओ अधिकाऱ्यांनी पुढाऱ्यांच्या दबावाला न जुमानता शहरात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात स्कूल बसवर कारवाई केल्याने या मोहिमेची चर्चा सुरू आहे. या मोहिमेबद्दल विचारले असता उच्च न्यायालय व परिवहन आयुक्तांच्या आदेशाने ही विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. यापुढेही ही मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी दिली आहे. 33 वाहन आम्ही डिटेन केलेली आहेत, 33 स्कूल बसेस ज्या डिटेन केलेल्या आहेत त्यामध्ये साधारणतः 6 बसेस ज्या आहेत त्या प्रायव्हेट म्हणून नोंदणी असून स्कूल बसचा कमर्शियल वापर करत आहे म्हणून डिटेन केलेल्या आहेत. आणि ह्या डिटेन केलेल्या बसेसमध्ये मुख्यतः ज्या शाळा आहेत त्या शाळांच्या व्यवस्थापकांना प्राचार्यांना याबाबत सूचना केली की या बसेस स्कूल बस नियमनाची पूर्तता करीत नसल्यामुळे आम्ही डिटेन करत आहोत. यानंतर हे सदर वाहन स्कूल बसेसचे पालक किंवा शाळेचे प्राचार्य वगैरे ते कार्यालय येऊन त्यांनी भेट घेतली, त्यामध्ये आता या वाहनांना हे जे डिफेक्ट्स आहेत डिफेक्ट्स रेक्टिफाय होईपर्यंत आम्ही त्यांना निलंबन देणार आहेत, त्यांना सस्पेन्शन देणार, सदर वाहन रस्त्यावर चालण्याच्या योग्य नाही असं एक सस्पेन्शन देणार आहेत. जोपर्यंत डिफेक्ट रेक्टिफाय करत नाही तोपर्यंत वाहन रस्त्यावर आणू नये असं आम्ही आवाहन करतो.